नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जो आपला पुढचा पार्ट आहे आता तो कुठला आहे? लिनियर इक्वेशन मधला रिड्युसिबल इक्वेशन म्हणजे काय? इक्वेशन रिड्युसिबल टू पेअर ऑफ लिनियर इक्वेशन, दोन लिनियर पेअर असतात त्यामध्ये इक्वेशन रिड्युसिबल आपल्याला करायचा असतो. आता रिड्युसिबल म्हणजे काय? त्यांना नाहीसे करणे म्हणजे काय? शॉर्ट मध्ये रिड्यूस म्हणजे मोठं जे असतंय ते छोटं करायचं असतं. त्याचा अर्थ काय आपल्याला समजण्यासाठी काय दिले बघा, एक एक्झाम्पल देऊ बघा. इक्वेशन रिड्युसिबल टू पेअर ऑफ लिनियर इक्वेशन आपल्याला बघायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काय दिले, 3 अपॉन एक्स 5 अपॉन वाय इक्वल टू 8 हे इक्वेशन आहे. काय 3 अपॉन एक्स मायनस 5 अपॉन वाय इक्वल टू 8 म्हणजे स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाही. स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का? स्टँडर्ड फॉर्म याचा अर्थ काय आहे? एक्स अधिक बी वाय बरोबर सी हे स्टँडर्ड फॉर्म आहे. स्टँडर्ड फॉर्म मध्ये गणित आहे का? नाही. स्टँडर्ड फॉर्म मध्ये असण्यासाठी सगळ्यात महत्वाची अट काय आहे? दोन्ही काय छेदाला आहे. सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला काय सांगितलं, छेदाला जे काही असेल ते आपल्याला छेदाला ठेवायचं नाही. त्याचा अर्थ काय आहे? इक्वेशन रिड्युसेबल, त्यात ते रिड्यूस करायचं, ते लिनियर इक्वेशनच्या फॉर्म मध्ये आणायचं आहे. त्याचं कसं करायचं बघा. आता हे जे आहे त्याचा अर्थ काय आहे? 3 इंटू 1 अपॉन एक्स मायनस 5 अपॉन वाय इक्वल टू 8 आपण या पद्धतीने लिहू शकतोय. काय केलं बघा, 3 ला बाजूला गेले आणि 5 जो आहे तो बाजूला गेला. राहिला काय? 1 अपॉन एक्स 1 अपॉन वाय. जो 1 अपॉन एक्स आणि 1 अपॉन वाय जो आहे त्याला आपण काय करतोय? दुसरं काहीतरी मानायचं म्हणजे काय? एम लहान कठीण माना मला काय सांगितलं, एक छेद एक्स वन ऑफ वन एक्स इक्वल टू एम आणि वन ऑफ वन वाय इक्वल टू एल. एम माना एम माना काय प्रमाण चालतंय हे एक विषय जे आहे ते ह्या टाकायचं. म्हणजे काय ना, तिचे वन ऑफ वन एक्स म्हणजे मानलंय याचा अर्थ तो एम आहे, वन ऑफ वन ची वाय आहे याचा अर्थ तो काय आहे एल. म्हणजे काय ना, 3 एम मायनस 5 एम इक्वल टू 8 इक्वेशन काय समान याला आपण काय म्हणतो, इक्वेशन रिड्युसेबल. हे इक्वेशन या फॉर्म मध्ये मी आणलंय त्याला म्हणतो आपण इक्वेशन रिड्युसेबल इन लिनियर इक्वेशन. हे कळलं असं त्याला सगळ्यात महत्वाचा जो छेदाला असतोय तो सगळ्या काय करायचा असतोय? नाहीसा करायचा. समजा इथं काय असेल, सांगेल त्या पद्धतीचे ओव्हरऑल त्याला समजण्यासाठी हे 5 आहे. 3 एम वजा 5 एम बरोबर 8 त्या पद्धतीचं आपल्याला इक्वेशन रिड्युसेबल करता आलं पाहिजे. आता एक्झाम्पल बघूया आपण सोडवायचं असं. आता हे एकच आहे तुम्हाला समजण्यासाठी, एक दिलंय पण परीक्षेच्या दृष्टिकोनातून जी महत्वाची गणित आहे ती ह्या स्वरूपात ते येतात. दोन इक्वेशन आहेत दिलेले, तुला म्हणजे काय करायचं? इक्वेशन नंबर 1 इक्वेशन नंबर 2 इथे एक्स आहे इथे एक्स आहे इथं वाय आहे इथं वाय. सगळ्यात महत्वाचं पर्यंत ते चेक करणे. काय करायचं आपल्याला? चेक करायचं. काय चेक करायचं आहे? एक्स आहे का इथे एक्स, इथं वाय आहे इथं वाय म्हणजे आहे. आता आपल्याला ते रिड्युसिबल करायचं म्हणजे काय करणार मी? समजण्यासाठी तुम्हाला मी दिलंय ते प्रत्येक वेळी असं लिहायचं बसायचं नाही. आपण डायरेक्ट करतोय आता काय करतोय, 4 आहे म्हणजे इकडे आहे म्हणजे काय करणार? लिहिताना काय लिहितात मी लेट लिहा किंवा सपोज ले वन अपॉन एक्स इक्वल टू एम वन अपॉन वाय इक्वल टू एन. आता हे काय करणार? पुट इन इक्वेशन 1 अँड 2 पुट द व्हॅल्यू इन इक्वेशन 1 अँड 2 इन गिवन इक्वेशन. म्हणजे काय, दिलेली इक्वेशन जी आहे ती त्यामध्ये पुट करायचं. पुट केलं तर काय राहणार? इक्वेशन तयार होतोय 4 एम प्लस 5 एन इक्वल टू 7 पण आपण एक काय म्हणलं, आपण एम पण आपण मला काय म्हणलंय एन, त्यामुळे ती एम आला आणि ती एन आला. हे 7 ऍज इट आहे तसं नंबर टाकायचा. पुढचा इक्वेशन इक्वेशन नंबर 3 काय येणार? 3 एम
plus 4 n equal to 5 equation number 4. त्या पद्धतीने करता येते. काय केले जाणार आहे बघा, x आणि x आणि x y बरोबर m आणि n एकत्र आपण पुट केले आणि हे इक्वेशन जे लिहिले आपण त्याला सायलोकेने सगळ्यात महत्त्वाचं पहिल्यांदा जे सोडवलंय आपण बघा त्या पद्धतीने सोडवायचं आहे ना. कुठला सम समान आहे का नाही, समान करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतोय, एका पेक्षा मल्टिप्लाय करावा लागतोय. मल्टिप्लाय केल्याने काय होतोय का नाही, काय आपण काय करतोय बघा, ह्या चार ना ह्याला मल्टिप्लाय करायचं, चार गुणिले तीन 12 बरोबर काय करणार आहे 3 गुणिले 4 हे जर केलं तर काय होतंय, दोन्ही पण समान होतात. म्हणून मी असं लिहिणार आहे का एकाच मोठ्या संख्येचे समान होत असेल तर एका संख्येचे समान करायचं होत असेल तर 4 गुणिले 3 12 3 गुणिले 12 असं हे करायचं. म्हणून ते लिहिता लिहिणार काय लिहिणार मल्टिप्लाय बाय 3 अँड 4 टू इक्वेशन 3 and 4 respectively. इथे काय इक्वेशन 3 ला 3 ने गुणणार, इक्वेशन 4 ला 4 ने गुणणार. हे टाकल्यानंतर काय गुणणार, काय झालं इक्वेशन कशाला गुणणार की 3 ह्याला काय गुणणार आहे 4 ला. किती होणार आहे 3 गुणिले 4 12 m 5 3 15 n बरोबर 7 3 21. पुढचा नंबर टाकायचा, पुढचा नंबर किती आहे त्याचा इक्वेशन नंबर 5. त्यानंतर त्याला चार नंबर आहे म्हणजे किती येणार 12 m अधिक 16 n बरोबर 4 2 20 इक्वेशन नंबर 6. त्यानंतर लिनियर फॉर्म मध्ये इक्वेशन आल्या की समान आहे हे समान आहे. जर ते समान असतंय त्यानंतर काय व्हायचं, ज्या वेळेला त्यांच्यावर चिन्ह समान असतात त्यावेळी काय असतात चिन्ह काय आपण करणार असा बघू करतो आपण. म्हणजे काय करणार परत इक्वेशन 5 minus equation 6 काय करणार, काय इक्वेशन घ्या 12 m अधिक 15 n बरोबर 21 12 m अधिक 16 n बरोबर 20. तो वजाबाकी केली, हे वजाबाकी केली की जाते आता हे वजा किती वजा 15 वजा 16 वजा 1 तो वजा n आहे ना, तो वजा आता किती किती आहे 21 ला प्लस 1 म्हणजे तो किती झाला वजा A. माइनस काय ना 15 इतकं 15 वजा 15 बरोबर 21 वजा 15 केलं अधिक 12 m बरोबर 21 अधिक 15 12 m बरोबर किती आला 36 म्हणजे m बरोबर किती येणार 36 छेद 12 म्हणजे m ची किंमत काय येणार m बरोबर किती 12 अधिक 36 m त्यांनी यांची आपल्याला किंमत मिळाल्या, जमच्या यांची किंमत मिळाल्या. पण आपल्याला महत्वाचं काय बघा, आपलं गणित कशा स्वरूपात आहे x आणि y च्या स्वरूपात, तर आपल्याला उत्तर काय मिळाले m आणि n च्या स्वरूपात. पण ते चालतं उत्तर आपल्याला ते बरोबर आहे, पण जे मानतंय त्याला ते परत द्यायचं, म्हणजे आपलं जे चल असतात त्या चलच्या स्वरूपात आपल्याला ते घेतली यायला लागतात. म्हणजे काय एक छेद x बरोबर काय म्हणलंय आपण m आणि एक छेद y बरोबर काय म्हणलंय मानले एक्स बरोबर एन एक्स वाय बरोबर एन हे मानल्यानंतर पुढील इक्वेशन एक आणि दोन मध्ये आपल्याला
मध्ये टाकायला पाहिजे. टाकल्यानंतर इक्वेशन काय मिळालं आपल्याला बघा, 4 मध्ये 5 बरोबर 7, 3 मध्ये 4 बरोबर 5. त्यानंतर मल्टिप्लाय केलंय कशाला, सर्व समान काय झालं, याला 3 ने गुणले, याला 4 ने गुणले, 4 ने गुणल्यानंतर इक्वेशन येतं 5 आणि 6. हा चिन्ह काय आहे, वेगवेगळे काय समान आहे, समान आहे, समान चिन्ह आपले काय होतं, वजाबाकी. म्हणजे वजाबाकी केलं, वजा केल्यानंतर n बरोबर काय आहे, हे इक्वेशन एका किंवा टाकायचं आहे. इक्वेशन टाकल्यानंतर m बरोबर 36/12, 12 ला भागले तर m बरोबर 3 येते. 3 ची किंमत आल्यानंतर आपलं गणित कसं स्वरूपात आहे, x आणि y च्या स्वरूपात आहे, म्हणून पण उत्तर झालं m आणि y स्वरूपात. पण जे मांडलंय त्यांना परत द्यायचं, म्हणून काय x आणि y करूया, x आणि y बरोबर ह्या किमती टाकले, नेक्स्ट वर 1/3 हे 3 खाली जात आहे, हे x वर आहे, म्हणजे x वर 1/3, x च्या y बरोबर वजा 1. तर सोल्यूशन तुम्ही ह्या पद्धतीने असं लिहू विचारू जाऊ शकता. गेल्या वर्षी 4 मार्काला ह्याच क्वेश्चन आला होता, 1.4 मधला तिसरा क्वेश्चन काहीतरी असेल, 27 आणि 31 काहीतरी आहे. तिथे झाल्यानंतर आपण गेलोच आहोत, तरी पण धन्यवाद.